उत्तम सेवा देण्यासाठी आपलेपणाचा भाव असणं गरजेचं सेवा करणारा व्यक्ती स्वतःला नशिबवान समजतो त्याच्या मनात अहंकाराची भावना नसते ही संधी त्याला दिल्याची त्याची भावना असते असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे नागपुरातल्या खापरी इथल्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हृदयरोग चिकित्सा सेवा केंद्राचा लोकार्पण काल डॉक्टर भागवत यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलला पन्नास वर्षांचा इतिहास आहे हे रुग्णालय सेवेचं प्रतीक आहे समाजातल्या गरीब आणि गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे कार्य अविरत सुरू आहे अशा प्रकारे निस्वार्थ सेवा पुरविणाऱ्या संस्थांना आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली जीवनावश्यक मूलभूत गरजांसोबत शिक्षण आरोग्य आणि रोजगार महत्वाचे आहेत आरोग्यावरील वाढता खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्यानं आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून राज्यात मदत देण्यात येते शासनाच्या या योजनांचा सा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या संस्थांची आवश्यकता आहे हे काम या मेडिकल मिशनद्वारे सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं